मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सिल्लोड तालुक्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ठिकठिकाणी घेण्यात येत आहे। मराठा आरक्षणाचा लढा राज्यात चांगलाच पेटला असून राज्यभरात मराठा बांधवांकडून आंदोलने मोर्चे सुरू आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची कोंडी केली असतानाच आता राजकीय नेत्यांनाही गावात प्रवेश बंदी घालण्यात येत आहे। सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी बन किहोला वडाळा धामणी भराडी वांगी बुद्रुक धानोरा मसला बुद्रुक मसला खुर्द चांदापूर बहुली गोळेगाव केळगाव वडोद चाथा जलकी घाट वरुड पिंपरी चिचपूर यासह इतर गावात पुढाऱ्यांना गावबंदी घालण्यात आली आहे। या गावबंदीमुळे राजकीय पुढाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे। अकाल मराठा बांधव आज आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे एक मराठा योद्धा या मराठ्याच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी लढा मोठ्या प्रमाणात उभारलेला आहे। त्याच्याच अनुषंगानं गोळेगाव बुद्रुक गोळेगाव खुर्द या दोन्ही गावाच्या वतीनं आम्ही आत्ता गावामध्ये असा एक निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत आरक्षण आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला आम्ही गावामध्ये फडकू देणार नाही। तसे फलक लावण्याचं काम प्रत्येक गावामधून होत आहे, परंतु आज योगायोगानं पत्रकार साहेब आमच्या गावात आलेत आणि आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली। हा प्रत्येक मराठा समाज पेटून उठलेला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावामध्ये प्रवेश नाही असा आज आम्ही गावबंदीचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। कोणत्या पातळीवरील राजकीय नेत्या ज्या राजकीय नेते त्याच्यामध्ये मराठा समाजाचे 128 नेते त्या म्हणजे तालुका जिल्हा राज्य तालुका आणि जिल्हा असं सांगू इच्छितो पत्रकार साहेब तुम्हाला मी की तालुक्यात जो नेता बनलेला आहे जो प्रतिनिधी आमचा आहे त्या प्रतिनिधीचं सुद्धा काम या मराठा आरक्षणासाठी काहीतरी देणं बनतं म्हणून त्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावला नाही। म्हणून आम्ही गाव पातळीने तालुका पातळीने प्रत्येक राजकीय नेत्याला गावात गावबंदी केलेली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।